वर्ध्याचे खासदार रामदास तडस आपल्या सोबत आहे. त्यांच्या परिवारांवर गंभीर असे आरोप, लग्न झालं होतं त्यांच्या मुलाचं आणि त्यांच्या परिवारात गंभीर असे आरोप केलेले. काय सांगाल नेमके काय आरोप? मागील 26/2020 कारण आम्ही सर्व कुटुंब राजकारणात आहे आणि पंकजचे राजकारणात नसल्यामुळं त्याचं माझं कधीच पटलं नाही, म्हणून 26 मी त्याला माझ्या इस्टेटेतून बेदखल केलं. त्यानंतर त्यांनी वर्धेला एक मकान घेतलं, तो वर्धेला राहायला लागला, देवीला त्याचं दुकान आहे, तो दुकान चालवायचं आणि वर्धेला जायचं असा त्याचा क्रम होता. ऑक्टोबर महिन्यात पूजा या मुलीसंग त्यांनी लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर ते जवळजवळ 2-3 महिने एकाच फ्लॅटमध्ये राहायचे. या काळात एक दिवस अचानक मुलीची आई, वडील, जावई आणि बहीण पूजाला देवीला घेऊन आली जिथं मी राहत होती. तिथं त्यावेळेस माझी पत्नी घरी होती, मी वर्धेला होतो आणि पंकजचं दुकान असल्यामुळं मुलगी इथं कशी आली म्हणून तो वर आला आणि त्यांनी पूजाला विचारलं का आपलं असं ठरलं होतं लग्न झाल्यानंतर का आपण वडिलाला विचारून लग्न केलं नाही, तू इथं आली कशी, आपली तर तुझ्यासाठी मी मकान घेतलं, तू वर्धेला राहायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडी मारजोड झाली. त्यानंतर मला माझ्या पत्नीनं फोन केला आणि चक्कर येऊन पडली. मी लगेच वर्धेहून निघालो, पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि थोडं या प्रकरणात काय आहे तुम्ही समोर बघा, मी लवकर येतो सांगितलं. पोलीसवाले गेले आणि पोलीसवाले गेल्यानंतर मी लगेच त्यांच्या मागंच गेलो आणि पंकजला घरातून काढून दिलं. म्हटलं बघ तू बेदखल मी एकदा केल्यानंतर घरात कसा आला. आणि त्यानंतर पूजा हे पंकजची पत्नी, तिचं लग्न झालं होतं ऑक्टोबरमध्ये, ते माझ्या घरी 2 महिन्यापासून राहत होती. मी एक दिवस तिला असंच म्हटलं का तू आता इथं राहण्यापेक्षा पंकज जिथं राहते, वर्धेला मकान घेतलं तुम्ही, तिथं जाऊन राहा. ते झालं ठीक आहे मी जातो. आणि ते निघाली, निघाल्यानंतर ते पंकजकडं न जाता डायरेक्ट ते आपल्या घरी गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिनं पंकजच्या नावाचा रिपोर्ट दिला. कबा ह्या मला वागवत नाही, ही नाही, ती नाही, अनेक रिपोर्ट दिले. त्यानंतर ते चौकशी झाली रामनगर पोलीस स्टेशनमध्ये आणि रामनगर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यात काही तथ्य नाही असा अहवाल दिला रामनगर पोलीस स्टेशननी आणि तो अहवाल मी लोकांसमोर दिला. त्यानंतर पूजा घरी राहत होती, वर्धेला पंकज राहत होता. या काळात त्यांचं का बोलणं व्हायचं काय नाही मला माहीत नाही, पण आमचं सर्व घरानं, म्हणजे मी खासदार, माझी पत्नी पक्षीनेता म्हणून आहे, माझी नगराध्यक्ष होती, माझी मुलगी नालवाडी ग्रामपंचायतीची सदस्य आहे आणि आमचा काही दोष नसताना, म्हणजे आमच्यापासून धोका आहे असं निर्माण करायचं आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षानं, जे राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष महिला अध्यक्ष आहे, त्यांनी आरोप करायचं, म्हणजे त्यांनी या राजकारणाचा भाग म्हणून माझ्यावर आरोप केला का भारतीय जनता पक्षाचे खासदार असल्यामुळं त्यांनी आरोप केला, त्यांनी आपल्या पक्षात अजून पाहिलं नाही काय चालू आहे तर. परंतु दोन्ही कुटुंब एक येत असताना दोन्ही कुटुंबाला एक न येऊ देतात, त्याच्यात काहीतरी खोडा टाकायचा आणि याच्यामधून राजकारण करायचं, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या अध्यक्षाच्या बोलण्यावर मला आठवते. मात्र हा व्हिडिओ जो आहे, हा व्हिडिओ सध्या तिथे त्यांच्याजवळ ट्विट केलेला आहे, मात्र हा व्हिडिओ कधीचा असावा काय वाटते? मला आठवत नाही केव्हाचा आहे काय, तर मागच्याही तिनं व्हिडिओ घेतला असेल, पण मला वाटत नाही की आजचा व्हिडिओ असेल, तुम्ही मागचा व्हिडिओ तिने लावला असेल असं वाटते मला. एकंदरीत आता नेमकी जेव्हा लग्न झालं, नेमकं लग्न त्या दोघांचं कधी झालं आणि कुठे भेट झाली होती तुमच्या कानावर होतं? नाही, नंतर मला पूजा झाली 5-6 दिवसानंतर सांगायला का बाबा आमचं लग्न झालं. मी म्हटलं लग्न झालं चांगलं झालं, तुम्ही सुखानं संसार करा, मला आनंद आहे आणि तुम्ही चांगले राहा आणि ज्यावेळी दोघंही तुम्ही आनंदित असले तर तुम्ही देवीला या किंवा मी तुम्हाला स्वतः घेऊन जाईल असं मी तिला सांगितलं. तिला माना सन्मानाची साडीसुद्धा दिली मी, तिरुपतीतून आणलेली, म्हणजे मान सन्मान केला तिचा वाला. आणि त्याच्यानंतर यांचं काय झालं आणि मधात हे कोणत्या चॅनलनं आमच्या विरोधात टाकलं, म्हणजे हे विरोध, म्हणजे पक्षाचा विरोध करणं, म्हणजे पक्षाचा खासदार आहे त्याचा विरोध करणं हे बरोबर नाही. याच्यात नेमकं काही राजकीय षडयंत्र वाटते का काय? याच्यात तर सहज माहीत पडते का राजकीय षडयंत्र आहे, म्हणजे आमचं काही नसताना त्या कुटुंबाला, कुटुंबापासून धोका आहे मनाचं काही कारणच नाही आहे,
म्हणजे आम्ही प्रेमानं वागवलो, प्रेमानं ठेवलं. समजा तिचं लग्न नसतं झालं तर 2 महिने माझ्या देवीला कसे आले असते? का लग्नच झालं नाही असं म्हणते ती, तर मग देवीला कशी आली? लग्न झालं म्हणून देवीला आली ना. अरे मग याच्यात राजकारण आहे. विरोधी पक्ष हे आता राजकारणासाठी राजकारण करतात, दुसरं काही नाही. यांच्यापाशी दुसरा इलाजच नाही. स्थानिक लोकल नेता वाट राजकीय हो. आता एक चॅनलवाली आहे, तुम्हाला माहीतच आहे, नेहमी ब्लॅकमेलिंग करायचं काम करते, ते करत राहते. बरं, एकंदरीत एक शेवटचा प्रश्न घेतोय, काय सांगाल यामागे जे षडयंत्र शिजते, यामागे तुमच्या राजकारणावर परिणाम बसण्याची शक्यता वाटते? पहा, मी गेल्या 40 वर्षापासून राजकारणात आहे, माझ्यावर एकसुद्धा डाग नाही आहे. पण मला वाटते आयुष्यात माझ्यावर कोणतं डाग बी लागणार नाही. आणि म्हणून मी 2-2 लाखानं इथं खासदार म्हणून निवडून येतो. आणि म्हणून यांना कसं बदनाम करायचं हेच यंत्र विरोधी पक्षाने या ठिकाणी आखलं. एकंदरीत दोघांमध्ये याच्या आधी देखील वादावादी झाली होती आणि त्यांना त्या मुलीला तुमच्या सुनेला मारहाण देखील झाली असल्याचा आरोप केला होता काय? एकचदा फक्त जे घरी आली होती यांचं ठरलं होतं का घरी यायचं नाही, तर त्यावेळेसच थोडंसं त्यांचा मारहाणीचा प्रकार झाला, जो मी पोलिसला सांगितला होता. आणि तिला सुद्धा सांगितलं तुला रिपोर्ट द्यायचा तर द्या पोलीस स्टेशनला. समजा आता हे दोघे तुमच्या घरी आले तर स्वीकार? आम्ही खुशीने ठेवायला तयार आहे, माना सन्मानाने ठेवायला तयार आहे. अरे मग याच्या एवढा आनंद आमचा कोणताच होणार नाही. एवढं आता नेमकं प्रकरण कुठे थांब? आता ते रजिस्टर करून राहिले, पुन्हा लग्न झालं त्यांच्यामध्ये रजिस्टर करून राहिले पुन्हा. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो ज्या ठिकाणी रामदासजी तडस यांनी सांगितलं की मी माझ्या सुनेला आता पण माझ्या घरामध्ये ठेवण्यास तयार आहे, मात्र कोणती मारहाण झाली नसल्याचा आरोप जे त्यांच्यावर लावले होते त्यांचं खंडन करीत त्यांनी मीडियाला सांगितलं आहे. कॅमेरामॅन मयूर ताकसाणेसह मिलिंद नांडे, G24 वार्ता. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.